लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ। हिंगोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या वाढदिवसानिमित्त एकनाथराव शिंदे यांच्याकडून जिल्हा सामान्य रुग्णालय हिंगोली येथे गरजू रुग्णांना साडी चोळीचे वाटप करण्यात आले। हिंगोली विधानसभेचे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या वाढदिवसानिमित्त हिंगोली जिल्हा सामान्य रुग्णालयात गरजू रुग्णांना साडी चोळीचे वाटप करण्यात आले। यावेळी सुनील पाटील गोरेगावकर, द्वारकादास सारडा, भास्करराव बेंगाळ, भैया देशमुख, दाजीबा पाटील, सावके मामा, प्रमोद सावके, अरुण पाटील, शंकरराव वाबळे, रायाजी इंगोले, शिंदे वटकळीकर यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24 साठी प्रतिनिधी मदन शेळके, हिंगोली। जिंतूर तालुक्यामध्ये रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली शासनाच्या वतीने जिंतूर ते वॉटरफाटा या महामार्गावरील झाडांची कत्तल करण्यात येत आहे। यामध्ये हजारो झाडे तोडली जाणार आहेत। दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा असलेली ही महाकाय झाडे वाचवण्यासाठी अनेक पर्यावरण प्रेमी संस्था पुढे आल्या आहेत। न तोडता ही झाडे कसे वाचवता येतील आणि रस्त्याच्या रुंदीकरणाचे कामही कसे मार्गी लागेल याबाबत विचारमंथन सुरू आहे। याबाबत चारठाणा येथे वडांच्या झाडाखाली एक बैठक आयोजित करण्यात आली होती। याकरिता चारठाणा येथील मॉर्निंग ग्रुप, झाड फाउंडेशन, जागरूक नागरिक मंच, BS4 संघटना, अर्थ साक्षर फाउंडेशन, प्रेस क्लब जिंतूर यांच्यासह सदस्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती। हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24 साठी प्रतिनिधी माबूद खान, जिंतूर। कळमनुरी येथे महात्मा बसवेश्वर आणि भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त समाज बांधवांतर्फे शोभायात्रेचे आयोजन केले होते। या शोभायात्रेमध्ये मोठ्या प्रमाणावर समाज बांधवांनी सहभाग नोंदविला होता। कळमनुरी येथे महात्मा बसवेश्वर आणि परशुराम जयंतीनिमित्त समाज बांधवांनी मोठ्या प्रमाणावर जय्यतयारी केली होती। आज सकाळी 8 वाजेच्या सुमारास महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे तोटलिंग स्वामी मठ या ठिकाणी पूजा अर्चा करून ढोल ताशांच्या गजरात शोभायात्रा काढण्यात आली। या शोभायात्रेमध्ये टाळ मृदुंग घेऊन भजनी मंडळ सहभागी झाले होते। तसेच भगवान परशुराम यांच्या प्रतिमेचे पूजन छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी असलेल्या चिंतामणी गणेश मंदिरात करण्यात आले। प्रतिमेची शोभायात्रा शहरातील मिरवणूक मार्गावरून ढोल ताशाच्या गजरात काढण्यात आली। यावेळी महिला आणि पुरुषांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती। शोभायात्रा संपल्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। शोभायात्रेदरम्यान कुठेही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलिसांनी तगडा बंदोबस्त लावला होता। हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24 साठी प्रतिनिधी राहुल मेने, कळमनुरी। मुस्लिम समाजाचा पवित्र समजला जाणारा रमजान ईद निमित्त एक महिनाभर उपवास ठेवून आज 3 मे रोजी तलाब कट्टा ईदगाह येथे मुस्लिम बांधवांच्या वतीने नमाज पठण करण्यात आले। यावेळी मौलाना शाहिद यांनी नमाज पठण करून वाचन केले आणि नमाज अदा केली। यावेळी गावातील अनेक मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी माजी आमदार भाऊराव पाटील, सहकारी बँकेचे जिल्हा उपाध्यक्ष राजेश पाटील, जिल्हा परिषद सदस्य संजय कावरखे, रवी पाटील, जगन पाटील, नथुजी खिल्लारी, प्रदीप पाटील, सुनील पाटील, तंटमुक्ती अध्यक्ष अमोल खिल्लारी, गजानन प्रकाश कावरखे, दासराव कावरखे, गजानन खिल्लारी कावरखे, GM खिल्लारी, गजानन गिरे, डॉक्टर इंगळे यांच्यासह पत्रकार गजानन धुळधुळे, सिकंदर पठाण, फारुक शेख, गोरेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीदेवी पाटील, बीट जमादार राहुल मैदकर, DSB चे कर्मचारी बेडगे, पंडित तारे हवालदार यांच्यासह होमगार्ड लांडगे, मोरे अमजद पठाण, गायकवाड पोलीस पाटील पंडितकर, भारत सुतार, कैलास कावरखे उपस्थित होते। यावेळी सर्व मान्यवरांना शुरखुर्मा मिलाद कार्यक्रम घेण्यात आला। एकमेकांना गळा भेट घेतली। मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या मनपूर्वक शुभेच्छा दिल्या। गोरेगाव पोलीस ठाण्याच्या सर्व कर्मचारी यांना ही शुरखुर्मा देऊन एकमेकांना शुभेच्छा दिल्या। हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24 साठी प्रतिनिधी सिकंदर पठाण, गोरेगाव। राजकीय, सामाजिक, शैक्षणिक तसेच इतर तळागाळातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24 ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।